जण बेपत्ता आणि काही जण मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यांच्या या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या सरकारवर IPC 302 अंतर्गत गुन्हा दाखल करावा. त्याचबरोबर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत विरोधी पक्षनेते विजय विडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरलेले आहे. त्याचबरोबर तिवरे धरणाचे बांधकाम करणारे ठेकेदार आणि आताचे शिवसेनेचे आमदार सदानंद हे या घटनेचे दोषी आहेत आणि स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हे सिद्ध होईलच असे म्हणत विजय विडेट्टीवार यांनी सरकारवर घणाघात केलेला आहे. पाहूया त्याचा सविस्तर वृत्तांत. तर हे सर्व सरकारच्या अनास्थेचे बळी आहे, सरकारच्या निग्लिजन्सीचे बळी आहे. म्हणून सरकारने या संदर्भात काय प्रायश्चित्त घ्यायचं हे सरकारने ठरवलं पाहिजे. त्यावर राजकारणाचा विषय नाही. जर 25-30 लोक जर एका घटनेमध्ये वाहून जात असतील, 7-7 गावातील शेती रखडून जात असेल, घर पडत असतील, तर हे फार गंभीर बाब आहे. मागील आठवड्याभरामध्ये जवळपास 58 लोकांचा जीव पुढे महाराष्ट्रामध्ये गेलेला, 4-5 दिवसात तर 36 लोकांचा बळी गेला इथे अतिवृष्टीमुळे. यांच्या संरक्षण भिंती पडत आहेत, नाले सफाई होत नाही, ना महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आहे आणि केवळ कागदोपत्री सगळं काम करून महानगरपालिका म्हणजे पावसासाठी पाऊस आल्यानंतर किंवा नाले सफाईच्या नावावर असलेले त्यांच्यासाठी भ्रष्टाचाराचं एक पुरण झालेलं आहे असं म्हणायला म्हणतो. आता प्रश्नचिन्ह याच कारण असं आहे की मागील काही अलीकडच्या घटना बघताना मदतीची घोषणा करून सरकार मोकळं होत आहे, पण त्यावर परमनंट सोल्युशनच्या संदर्भात सरकारकडे काय उपाय आहे की नाही, त्या संदर्भात काही सरकार करणार आहे की नाही. स्ट्रक्चरल ऑडिटच्या नावावर खपवलं जातं आणि नंतर मात्र कोणातच फुलं वाहून जातात त्याच भागातील. माझी मागणी आहे की या सर्व आता या वर्षीचा पावसाळा आणि त्याचा जोर बघता उशिरा पाऊस सुरू झाल्यानंतर सर्व धरणाचं तातडीनं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याची आवश्यकता आहे आणि काय त्या तातडीनं उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. आणि या धरणामध्ये हे धरण फुटलं आणि जी काही दुरुस्ती केली गेली किमान नैतिक जबाबदारी म्हणून 25 लोकांचा जीव जातो, नैतिक जबाबदारी म्हणून त्या खात्याच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांचं हे सरकारचं फेल्युअर आहे, सरकारचं दुर्लक्षितपणा आहे. एवढं तरी सरकारने प्रायश्चित्त म्हणून करावं आणि या निष्पाप लोकांचा बळी गेला, निष्पाप लोकांचा जीव गेलेला आहे, त्यांना त्यांचं कुटुंब पूर्णतः होऊन गेलेलं पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे. अशा सर्व कुटुंबाच्या प्रती आम्ही संवेदना व्यक्त करताना खऱ्या अर्थानं त्यांना न्याय द्यायचं असेल आणि न्यायाची अपेक्षा त्या गावकऱ्यांनी आणि त्या परिसरातील लोकांनी जी केलेली आहे त्यातून मला स्पष्ट म्हणायचं आहे की आज जे स्पष्टपणे सांगायचं झालं तर या लोकांच्या बळीला सरकार जबाबदार आहे आणि सरकार जबाबदार असल्यामुळे या सरकारच्या सरकारवर 302 नवे कारण पुढंच आहे असं लक्षात आणून दिलेली गोष्ट आहे. त्यांना लक्षात आणून दिल्यानंतर जर त्याकडे दुर्लक्ष झालं असेल तर तो खुण्यापेक्षा छोटा गुन्हा असूच शकत नाही. म्हणून या सरकारवर 302 गुन्हा दाखल केला गेला पाहिजे अशी सुद्धा मागणी या निमित्ताने आम्ही करतो. त्याची जबाबदारी स्वीकारायला पाहिजे आणि या कंत्राटदारावर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे. याबरोबर खर तर कोकणामध्ये मागच्या 2 वर्षापूर्वी एक पूल वाहून गेलेला होता, त्यावेळेस सगळ्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचं काम सरकारने घोषित केलं होतं आणि तेही 1 महिन्याच्या. आणि मला त्याच रस्त्यावर जाणारा 7 गावाला जोडणारा एक पूल वाहून गेलाय, म्हणजे यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं काय ही घोषणा होती, हाही प्रश्नचिन्ह आता निर्माण झालेला आहे. हाही खरा प्रश्नचिन्ह आहे. 1 महिन्यामध्ये सर्व पुलांचं ऑडिट करणारं सरकार या पावसाळ्यात पूल जर तो वाहून जात असेल आणि 7 गावाचा संपर्क तुटत असेल तर निश्चितपणे ही सरकारची घोषणा होती आणि या घटनेकडे दुर्लक्ष होतं.
हेमरा नावाची कंपनी आहे, या कंपनीने 19 वर्षापूर्वी धरण बांधलेलं होतं. मला सांगा, धरणाची लाईफ किमान 100 वर्षाच्या कमी असू शकत नाही, पण हे धरण 20 वर्षाच्या आत फुटलं आहे. याचं सर्व ते निकृष्ट दर्जाचं बांधकाम होतं. मोठ्या प्रमाणात त्या बांधकामामध्ये भ्रष्टाचार झालेला होता, गैरप्रकार झाला होता, आणि म्हणून ते जबाबदार आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारून पहिले त्यांनी लोकांची मागणी केली जबाबदार आहे, स्थानिक लोकांनी मागणी केली की येथील स्थानिक आमदार जबाबदार आहे, त्यांची कंपनी जबाबदार आहे. म्हणून थोडीतरी नैतिकता आणि लाज असेल तर त्यांनी बाहेर पडावं आणि सरकारच्या लक्षात आणून देऊ. जर ही घटना घडत असेल तर सरकारवर 302 कलमान्वयी गुन्हा दाखल करावा, मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी सुद्धा आमची मागणी आहे. आमचे दोनही महाराष्ट्राचे प्रवक्ता वाघमारेजी आणि अपूजी आणि उपस्थित सर्व पत्रकार मित्र, काल रात्री 9 वाजता हिवरे नावाचं धरण फुटलं आणि त्यामध्ये मी जे एडिशनल कलेक्टरकडून माहिती घेतली त्यामध्ये 13 घरं वाहून गेली आणि जवळपास 28 लोकांचा यामध्ये जीव गेल्याचा, 28 लोक या पुरात वाहून गेल्याची माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे. जरी आता 10-11 झाला तरी आता माहितीप्रमाणे 10 मृतदेह या ठिकाणी हाती लागलेले आहेत. या धरणाचं बांधकाम त्याच भागातील लोकप्रतिनिधी आमदार श्री चव्हाण त्यांच्या हेमराज नावाच्या कंस्ट्रक्शन कंपनीने ते 19 वर्षापूर्वी बांधलेलं होतं. आणि एखादं धरण 19 वर्षात फुटतेच कसं, हा तिथून प्रश्नाचा सुरुवात. म्हणजेच स्थानिकांच्या अनेक लोक आम्ही संवाद साधला, स्थानिकांच्याकडून जे प्रतिक्रिया उमटत आहे त्यातून स्पष्ट झालंय की स्थानिक आमदारांनी हे धरण बांधताना भ्रष्टाचार केला, गैरप्रकार केला, आणि म्हणून सर्वप्रथम तर याची जबाबदारी अशी तक्रार करत आहे. त्या ठिकाणी गावकऱ्यांच्या बरोबर बैठका झाल्या तक्रार केल्यानंतर आणि गावकऱ्यांनी निदर्शनास आणून दिलं होतं की हे धरण धोकादायक आहे, कधीही फुटू शकतं. अशा परिस्थितीमध्ये या विभागाचे अधिकारी आणि मंत्री काय झोपले होते काय, त्या निष्पाप लोकांचा बळी जातपर्यंत ज्यांनी त्या ठिकाणी लक्ष का दिलं नाही, याचाच अर्थ जर ही बैठक घेऊन निदर्शनास आणून देऊन जर कारवाई होत नसेल तर याला हे सरकार जबाबदार आहे, त्या खात्याचे अधिकारी जबाबदार आहेत. मला जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार फरवरी ते एप्रिल महिन्यामध्ये या धरणाची दुरुस्ती केली. मग दुरुस्ती करून सुद्धा जर धरण फुटत असेल आणि ते मध्यभागी फुटून बरं झालं की रात्री 9 वाजता हे धरण फुटल्यानंतर खालच्या गावातील तिवरे नावाच्या जवळ जे एक वाडी होती त्या वाडीचं नाव बेंडेवाडी हे बेंडेवाडी नाव जे काही छोटस वाडी आहे तेथील 13 घरे वाहून गेली. उंचावरची केवळ 4-5 घरं शिल्लक राहिली. तक्रार करू, हेमराज नावाची कंपनी आहे, या कंपनीने 19 वर्षापूर्वी धरण बांधलेलं होतं. मला सांगा, धरणाची लाईफ किमान 100 वर्षाच्या कमी असू शकत नाही, पण हे धरण 20 वर्षाच्या आत फुटलं आहे. याचं सर्व ते निकृष्ट दर्जाचं बांधकाम होतं. मोठ्या प्रमाणात त्या बांधकामामध्ये भ्रष्टाचार झालेला होता, गैरप्रकार झाला होता, आणि म्हणून ते जबाबदार आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारून तर पहिले त्यांनी लोकांची मागणी केली जबाबदार आहे, स्थानिक लोकांनी मागणी केली की येथील स्थानिक आमदार जबाबदार आहे, त्यांची कंपनी जबाबदार आहे. म्हणून थोडीतरी नैतिकता आणि लाज असेल तर त्यांनी बाहेर पडावं आणि सरकारच्या लक्षात आणून देऊ. जर ही घटना घडत असेल तर सरकारवर 302 कलमान्वयी गुन्हा दाखल करावा, मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी सुद्धा आमची मागणी.